राहुल डांगी बोला की मायला केवडा आहे बेजी ओ जाणी इकडे वाघ बघा आलो पाणी आले उडी मारत पाणी घेऊन पडो या नंबर वर पडो पाणी पाणी आहे ना बाबा चांगले इतके उपाळ होते की मार काय रे अरे दुरस मध्ये याला हे कर बा ये फोटो पाडू फोटो पाठवा शांत बसले इतने को बोल ना तेना ऑटोमेटिक फक्त थोड़ा थांबा लागते थोड़स बाजाच सोड़ा तुम्हार बसल बाजाच 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 गोरबान गोरबान तुझा कड़ ओढ़ गोरबान ओढ़ तुझा कड़ गोरबान माल मार तुम्हें समझते कि नहीं माल मार हाँ मगर गोरबान तुमच्याकडे वडा की साइलेंट 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 गेला 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 दरवाजा लावा नाही 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 गेला साहेब गेला गेला एक मिनट खाली गेल आवाज आवाज के अरे उसको ठंड भी लग रही होगी ना थोड़ी वक्त खतरनाक है यार सुनी दूंगे सिट अरे ढे दोरी को सोड मना बापू नहीं निकलता हाँ आता कस होल्ड है ना अरे नहीं निकलता उसमें क्या है निकल गए बात क्या लेते Gracias.
खाली एक फुसकारी मारले तेवढे मिळाले. मोबाईल गच्च धरा, धक्का लागलात मोबाईल जाईन पाण्यात. मी डी एस पवार, सहाय्यक वन संरक्षक, नांदेड. आज साधारणतः 2 ते 2:30 दरम्यान आम्हाला या पांगरी गावाजवळ जो शिवार आहे त्या शिवारात एक विहीर आहे, खाजगी शेतातली विहीर. त्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची बातमी आम्हाला दुपारी कळाली. जशी बातमी आम्हाला कळाली त्यावेळेस आम्ही रेंज ऑफिसर हदगाव आणि रेंज ऑफिसर नांदेड या दोघांना आम्ही इंटिमेट केलं आणि त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन पाहायला सांगितलं. ते आमचे दोन्ही रेंज ऑफिसर आणि त्यांचे पूर्ण स्टाफ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्या विहिरीत पाहिलं असता त्यांना खरोखरच बिबट्या पडलेला आढळून आले. आणि जेव्हा त्यांनी इथं पाहून आम्हाला इन्फॉर्मेशन दिली तेव्हा मी स्वतः आणि शिव मॅडमला देखील मी फोन केला आणि ते स्वतः देखील माझ्यासोबत त्या स्पॉटवर आलो. आणि त्या स्पॉटवर आल्यानंतर आमची रेस्क्यूची जी टीम होती ती सर्व त्या ठिकाणी आम्ही बोलावून घेतली होती. त्याच्यामध्ये मानद वन्यजीव रक्षक जे आहेत हितेंद्र कट्टी आणि दुसरे एक आमचे सर्पमित्र प्रसाद शिंदे, तो शूटर आहे, त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी पाचारण केलं. आणि या सगळ्यांच्या सल्ल्याने, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं. सुरुवातीला आमच्याकडे जो उपलब्ध असलेला जो पिंजरा आहे तो पिंजरा आम्ही या अर्धापूर नर्सरीतून आम्ही त्या ठिकाणी मागवून घेतला आणि पिंजऱ्यामध्ये त्याला अटकवण्यामध्ये आम्हाला किमान 1/4 पाऊण तासामध्ये आम्हाला यश मिळालं. आणि अतिशय सुखरूप पद्धतीनं त्याला कुठलाही इजा किंवा कुठलीही जखम न लागू देता आम्ही रेस्क्यू ऑपरेशन्स पार पाडलेलं आहे. याच्यामध्ये गावकऱ्यांनी, विशेषतः पोलीस डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. खरोखरच आजचा हा ऑपरेशन म्हणजे एक सांगण्यासारखं एक चांगलं एपिसोड या ठिकाणी घडलेलं आहे. 40 ते 50 मिनटं साधारणतः आम्हाला बिबट्याला पूर्ण सुरक्षितरित्या काढण्यामध्ये आम्हाला साधारणतः 40 ते 50 मिनिट लागले. साधारणतः 1.5 ते 2 तास.